सांगली सातारा आणि कोल्हापुरात महापुरानं मोठं थैमान घातलंय. पूरस्थिती अतिगंभीर झाली आहे. कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी लष्कराच्या विमानानं कोल्हापूर सांगली या भागाची पाहणी केली आहे. त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. दरम्यान एनडीआरएफ, नौदल आणि तटरक्षक लष्कर यांच्या पथकांकडून मदत करण्यात येत आहे. मात्र अजूनही हजारो लोक हे पुरात अडकलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यात अतिवृष्टी झालीय. सांगली जिल्ह्यात मिरज, वाळवा, शिराळा, फ्लूस या चार तालुक्यांना आणि सांगली शहर तसेच सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, वाई या तालुक्यांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसलाय. सांगलीमध्ये बोट बुडून 14 जण बुडाले आहेत. शहराला दिलेला पुराचा वेढा अजूनही कायम असल्यानं शहरातील जनजीवन हे पूर्णपणे ठप्प आहे. दरम्यान याच पूर परिस्थितीची पाहणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.